कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. तुझ्या बोलण्यावरून भारी कुतूहल निर्माण झालंय माझ्या मनात बयोबद्दल. कधी तिला एकदा भेटते असं झालं. धाडीन हो, तुझ्या पाया पडायला धाडीन दोघांना. हो, आमचा पुढारी भारीच उंच झालाय असं म्हणत होता बाबू. पुढारी हे कधी नाव ठेवले सदास? इथे माझ्याकडे होता ना तेव्हा सारखी पुढाऱ्यांची भाषणे ऐकायला जायचा, त्यावरून ठेवले होय नाव. सदा पुढारी होईल की नाही ठाऊक नाही, पण मला आपले मनोमन वाटते हो. आपल्या बयोचे म्हणजे यशोदेचे नाव अगदी जगभर होईल. जगभर? खरेच जगभर. अगदी निराळी चमक आहे हो त्या पोरीत. तुला मी ते इमामवाड्याचे सांगितले होते ना, तशी बायकांची नावे होत नाही, परंतु म्हणजे मड्डम होणार की काय ती. हा अगो अगो सावकाश, खरे सांगू का, हिरा जिथे असतो ना तिथून चमकतो, ओळखू येतो. आणि आपल्या सदाचे तुला माहिती आहे, अंधाराला घाबरतो तो, परंतु खात्री आहे हो मला यशोदेच्या बाबतीत अगदी ठामपणे उभा राहील तिच्या पाठीशी. आओ. एक बोलायचं होते. काय? बोला ना, काय झाले? ते बापू. बापूंचे काय? बापू, नर्मदा वंश आणि प्रभाकर बद्दल तुम्हाला जे सांगत होते ते ऐकले हो मी. बरे मग. हो मग काय, तुम्ही काहीच कसा विरोध केला नाही त्यांना? सरळ सरळ मारेकरी घालतात त्या दोघांवर आणि तुम्ही मुकटेने ऐकताय? मग काय करू, नर्मदेची वरात आणू वाजत गाजत त्या घरात? तोंड दाखवायला जागा ठेवली नाही अवधसेने, तरी नशीब बयोचे लग्न तरी झाले, पण बाकीच्यांचे काय? आता आपल्या घरात कोणीही मुलगी देणार नाही. म्हणून काय जीव घ्यायचा का दोघांचा? असे करू नका हो, हात जोडते, असे काही करू नका. हे बघा, बायकांनी या विषयात तोंड घालू नये. बापू करतेत आणि ते योग्य तेच करतील. आणि खबरदार कुठे काही बोललात तर. झोप आता. ते सुद्धा एकटे? नाही, नानू होता सोबत, पण पटवर्धन आजोबांकडे सगळे जागे होते म्हणून तिकडे गेला. पण तुम्ही का आलात? पुन्हा कोणी ओरडले का? कशावरून वाद झाला का? नाही, पण सगळे हसतायत मला. का? मला बेचैन व्हायला झालं की आई अंगाई म्हणते, पण ती आज नाहीये घरी. मला सुद्धा आई नसली की करमत नाही. मी माझ्या आईला सांगू का तुमच्यासाठी अंगाई गीत म्हणायला? तीही छान म्हणते. छे छे, असे सांगणे चांगले नाही वाटत. ते चांगले वाट काय, आई ती आईच असते ना. आणि आता तुम्हाला काही भीती नाही, तुम्ही पती आहात माझे, तुम्हाला कोणी ओरडणार नाही. आहो तसे नाही, मी काही आता सखू इतका लहान नाही अंगाई गीत म्हणायला, तरी सुद्धा आई माझ्यासाठी अंगाई गीत म्हणते आणि आमच्या घरातले हसतात. तुमच्याही घरी माझे हास्य होईल.
आता तुम्हीच सांगा, आपण कितीही मोठे झालो तरी आपल्या आईसाठी आपण लहानच असतो ना, मग हसायचं कशाला, बरोबर की नाही? हो, पण मला तर वाटते माणसे मोठी झाले ना की ते वृक्ष होतात. मला वचन द्या. कसले? आधी वचन तर द्या. दिले. अहो, आपण सुद्धा मोठे होणार ना, आपण मुलांना उगीच ओरडायचे नाही, त्यांना मूर्ख ठरवून हसायचे नाही. आपण नाही वृक्ष व्हायचे, वचन दिलंय आता. म्हणजे गरज असेल तेव्हा रागे भरायचे, पण बापू आणि त्र्यंबक आजोबांसारखे नाही. हा, जोग आजोबांसारखे आणि माझ्या दुर्वाच्या आजी सारखे. हो हो, मला फार आवडते त्यांचे वागणे. ते कधीही रडत नाहीत, सारखे हसत मुखाने असतात. मला तर ज्या त्या गोष्टीचे हसू येते त्यांच्यात, इतके की आवरतच नाही. आपण कोल्हटकर आजोबांकडे गेलो होतो ना, तेव्हाही मला हसूच येत होते. आई सारखीच सांगते, बयो हसू हवय, गैरसमज होतो. पण मला येतेच हसू. मला का नाही येत तुमच्या इतके हसू? कारण तुम्हाला ते विचार करायची खोड आहे ना, सारखा आपला विचार विचार विचार. वाईट आहे का ते? नाही नाही, चांगले, खूपच चांगले. पण ना. पण काय? पण तुम्ही या विचाराच्या भुयारात शिरलात की आमच्यापासून दूर जाता. वेगळ्या जगत असता तुम्ही, आमच्याशी अनोळखी असल्यासारखे वागू लागता. असं असे होते का? मला ठाऊकच नव्हते. हो, आणि मग तिकडून तुम्हाला इकडे ओढून आणायला खूप वेळ लागतो. बघा, हरवला. मी म्हटले होते ना, Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.